मोठ्या गावामध्ये असणारे पोलीस दूरक्षेत्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंके हे गावातील काही मुस्लिम बांधवांना नाहक त्रास देण्यामध्ये गुंतलेले आहेत। अंगणवाडी सेविका आहे मी। मी कोरोना युद्धात काम करत आहे। मी जीव ओतून कोरोनासाठी काम करत आहे आणि अशा वेळेला माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाची दाद मागण्यासाठी मी अनेक वेळा सातारवणमधील पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेली। तिथं न दखल घेता मला कोरेगावला पाठवलं। कोरेगावला सुद्धा आम्ही गेलो फिर्याद नोंदवण्यासाठी, तरी तिथं सुद्धा आमची फिर्याद न घेता सातारवणमध्ये द्या म्हणून सांगितलं। तिथून आलं की सातारवणमध्ये द्यायला गेलो, तिथं सुद्धा नाही दिली। असं आम्हाला 5-6 वेळा खाली हेडपाटच घालायला लावत होते आणि आमची फिर्याद घेतली नाही। वारंवार जाऊन सुद्धा अजून माझी तक्रार घेत नाही आहे। सातारमध्ये येऊन एसपींना पण सांगितलं तरी सुद्धा त्यांनी फोन केला तरी सुद्धा अजून माझी दखल घेतली नाही। कुठंतरी माझी दखल घ्यावी असं मला वाटतं आणि मला जिथं जाईल तिथं, म्हणजे मी कोरेगावला गेली तर तिथं सुद्धा अपमानास्पद मला वागणूक मिळाली पोलीस स्टेशनमध्ये, आणि सातारोडमध्ये पण तशी स्थिती करतात। मला ह्या अपमानास्पद वागणूक मिळ असं जीव कुठंतरी देवावर जाऊन असं वाटायला लागलेलं आहे। इतकं आमच्यावर अन्याय व्हायला लागलेला आहे तर प्लीज कुठंतरी आमची दखल घ्यावी असं मला वाटतं। नमस्कार, माझं नाव सिकंदर शेख, राहणार सातारोड। माझा मावस भाऊ सोहेल बशीर शेख हा पुण्याला कामानिमित्त आहे। मागं मिटलेल्या गावाच्या वादातून वाद मिटला होता, पण साळुंके यांनी एक फिर्यादी दाखल करून तो गुन्हा परत उघडकीस आणला। 4-5 महिन्यापूर्वीचा तो वाद होता। त्यानंतर त्यांनी राहणार हडपसरला राहतो भाऊ म्हणतात, त्याला हडपसर कुरसुंगे येथून स्वतःच्या प्रायव्हेट गाडीमधून हे घेऊन आले। आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहेल बशीर शेख यास मास्क न लावता कोणतीही खबरदारी न घेता त्यांनी स्वतःच्या प्रायव्हेट गाडीमधून घेऊन आलेले आहेत। आम्ही सो जिल्हाधिकारी सर यांना निवेदन दिलेलं आहे, तरी यांची दखल घ्यावी। नमस्कार, माझं नाव फारुख अब्दुल्ला मोमी, राहणार सातारा रोड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। दिनांक 10/4/2020 रोजी शुक्रवार दिनांक मी माझ्या घरी शुक्रवारची नमाज अदा करून बसलेलो असताना दुपारी 1:30 ते 2:45 दरम्यान पोलिसांची गाडी आली आणि शेजारी आली। शेजारच्या व्यक्तीने माझे घर दाखवले, त्या गाडीमधून साळुंके साहेब स्वतः उतरले आणि त्यांनी मला चला फारुख मम्मी तुमचं काम आहे पोलीस स्टेशनमध्ये म्हणून मला ते गाडीमध्ये घेऊन घरच्यांना कुठलीही कल्पना न देता घेऊन गेले आणि मला त्यांनी तिथे दिवसभर उपाशी बसवून ठेवले आणि संध्याकाळी मला त्यांनी कोरेगावला हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी नेले। त्यावेळेस मला कळले की यांनी माझ्यावर केस केलेली आहे, म्हणजे केस दाखल केलेली आहे आणि आम्हाला मेडिकल करून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये ठेवले। सदर दुसऱ्या दिवशी मला जामीनसाठी कोर्टात हजर केले असताना त्यानंतर मला लक्षात आले की यांनी दिवसभर आपल्याला उपाशी बसवलेले आहे आणि शिवाय संध्याकाळी यांनी केस फाईल केलेली आहे। असा माझ्या कुठलेही कारण नसताना, कुठलेही माझी त्यामध्ये इन्वॉल्व्ह नसताना, कुठल्याही भांडणात माझा संबंध नसताना यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवलेलं आहे, तर माझ्यावर अन्याय झाला, मला त्याला न्याय मिळावा आणि साळुंके साहेब कायदेशीर कारवाई एवढी माझी विनंती आहे।